मला बोललो मी काहीतरी काम करतोय, तर हे बघा काय काम चाललंय आमचं. आपल्याला आगमन सोहळा वाजवायचा आहे. कुठला तुम्हाला सांगतो आताच, डोंबिवलीचा महाराजा या बाप्पाचा आगमन सोहळा आहे 9 तारखेला. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कवटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत 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 करतो. तर आज आहे 7 सप्टेंबर आणि आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी. तर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण लवली म्युझिकल ग्रुपकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज आपल्याला शो पण ढ्यांडीचाच आहे, म्हणजे अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता जी हंडी फोडतात त्या तोच आपल्याला कॉल आहे. आणि आपण मागे कॉल वाजवला ना त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी, ज्या दिवशी माझा बर्थडे होता म्हणजे 30 तारखेला, जिथे कॉल वाजवला आत्मविश्वास गोविंद पथक, तिकडेच आपल्याला आज रात्री वाजवायला जायचं आहे. रात्री जायचं आहे वाजवायला बहुतेक तरी 10 वाजता, जो मागे टाईम होता त्याच टायमाला जायचं आहे 10 साडे 10 वाजता. बोललो आता ब्लॉग दिवसात चालू करतो, कारण की आता आलो आहे लवली हाऊसवर आणि इथे आपलं थोडं जरा काम चालू आहे. म्हणजे मागे पण मी तुम्हाला कुर्ल्याच्या ब्लॉगमध्ये ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, जरा एक काम चाललं होतं म्हणून जरा लेट झालेला, त्यामुळे मी तो ब्लॉग डायरेक्ट कुर्ल्याला जाऊनच सुरू केलेला. तर आता तेच काम करतो, थोडं बाकी राहिलं आता करून घेतो आहे. तुम्हाला दाखवतो थोडक्यात काय काम करतो इथे. आणि ते सगळं झालंच आणि ह्याच्या आधीच्या ब्लॉगला, म्हणजे फर्स्ट आगमनाचा शो होता आपला कुर्ल्याचा, त्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलात. असंच प्रेम देत राहा सगळ्या ब्लॉगला, ह्याही ब्लॉगला द्या. हा ब्लॉग असा नॉर्मल असेल, छोटाच असेल, कारण की जवळच आहे, तुम्हाला माहिती आहे ते आत्मविश्वास गोविंद पथक आपल्या इथे बाजूलाच आहे जवळ. बघूया, छोटासाच ब्लॉग बनवणार आहे, बघूया छोटा होतो आहे का मोठा होतो आहे आता मलाच नाही माहिती, बघूया कसा काय ते. आता हा ब्लॉग बघायला सुरुवात केला आहे, लास्ट एंडपर्यंत ब्लॉग बघा. तर जयला पण कॉल केला होता, जय पण येतो आहे, जरा काम येते, कारण की मी इथे एकटाच आहे, मी आणि नवनाथ काका आहे, बाकी कोण नाही. आता जयला बोलवलं आहे, आता बघू आपलं काम पूर्ण करून घेऊया. दाखवतो थोडक्यात काय काम करतो इथे. तुम्हाला बोललो मी काहीतरी काम करतोय, तर हे बघा काय काम चाललंय आमचं. इथे बाहेरच वेल्डिंग वाला आहे, तिकडनं एकदम बनवून आणलं आम्ही वेल्डिंग वगैरे सगळं करून. कुठे लावतो? हा, इथेच लावूया सावलीत. सर आडवा हे स्टँड आहे आपल्या रोटोसाठी केलं आहे, झेंझेट नाही राहणार. ॲक्च्युली कुर्ल्याला लावायचं होतं आम्हाला, पण पूर्ण रेडी नव्हतं झालं तेव्हा. थोडी घाई पण झाली, घाई पण झालेली जरा, आम्हाला निघायला उशीर झालेला घरात. हां, आता एकदा इथे सेटअप एकदा इथे सगळा सेटअप करून बघतो, म्हणजे काय चेंजेस करायचे असतील तर करून घेता येतील. न्यू रॅक बनवून घेतला आपण रोटोचे स्टँड लावायला, म्हणजे रोटो आपल्या ह्याच्यावर लागणार होता, हे हातगाडीवर जाईल आणि मग ह्याच्यावर रोटो असेल आपला. म्हणजे रोटोच्या स्टँडचे बेस नाही लावणार आपण, फक्त वरचे टॉप ह्याच्यात लावणार आणि इकडनं फिट करणार. हे रोटोच्या टॉमचे आहेत 2 आणि हा ड्रमचा, आणि इथे दुसरा रोटो लागेल इथे आणि इथे आणि इथे ड्रम. तर असा असेल आपला स्टँड नवीन. आणि हा खोलता पण येणार ना काका? फोल्डिंगचा आहे. इकडनं हे इकडनं नडबोल काढले नाही, पट्टी काढली की लगेच खोलला जायला पूर्ण. हा, मग टेम्पो टाकायचा आणि घेऊन जायचं. टेम्पो आहे आपला, तर आता सामान वगैरे काढतो थोडा आणि लावून बघतो, जजमेंट देईल मग आपल्याला कसं काय ते, हाईट वगैरे कसं काय. चला, फायनली स्टँडला आपला रोटो लावून झालेला आहे आणि परफेक्ट लागलेला आहे. आता फक्त हातगाडीवर आपण शोला लावू 9 तारखेला. तर 9 तारखेला आपल्याला आगमन सोहळा वाजवायचा आहे. कुठला तुम्हाला सांगतो आत्ताच, डोंबिवलीचा महाराजा या बाप्पाचा आगमन सोहळा आहे 9 तारखेला 9 सप्टेंबरला. तर तिथे वाजवायचं आपल्याला एकदम फुल, तेव्हा तुम्हाला खूप काही नवीन बघायला भेटेल. आणि आता हा स्टँड तर मी तुम्हाला आत्ताच दाखवून झाला, ॲक्च्युली तेव्हाच लावणार आहे, ओपनिंग तेव्हाच आपली. फक्त आता सगळं लावून बघितलं, ॲडजस्ट करून सगळं लागतं आहे का व्यवस्थित. तर आता सगळं लागलेलं आहे, तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये दाखवतो आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेन. आपला ड्रम वगैरे सगळं लागलेलं आहे व्यवस्थित, हे टॉम जसे आपण स्टँडला लावतो तसेच लावलेले आहेत. आणि इथे 2 सिंबॉल पद्धतशीर लागले आहेत. इथे एक टिंबाली आहे आणि इथे टिंबाली न लावता दुसरी हलगी लावली आहे मी, ती हलगी. आणि असा आपला सेटअप असेल. आणि इकडे ह्या रोटोचा सेटअप पण असाच आहे, एक टिंबाली एक डफ, इथे एक सिंबॉल आणि हा रोटो, आणि तिकडे एक सिंबॉल लागेल. आणि खालचा स्टँड दाखवतो तुम्हाला, बघा हा स्टँड आहे, अटॅचमेंट अशी केलेली आहे आपण सगळी.
आणि तुम्हाला मग अशी बोललो आहे खोलता येणार आहे आपल्याला. फ्रंटने दाखवतो एकदा. समोरनं बघा तुम्हाला अजून समजेल कसं केलंय काय ते. असा लोड पण येणार नाही जास्त स्टँडवर. काय तसा आपला सेटअप लागेल हातगाडीवर. झालं आता आमचं करून आता एक खोलून ठेवून देतो. चला तर तुम्ही बघितलं असेल आपल्या रोटोचा न्यू स्टँड बनवलेला. आता नंतर हातगाडीवर लावू देवा तुम्ही नंतर बघा. आणि कधी लावणार तुम्हाला ते पण सांगितलं आहे. 9 तारखेला 9 सप्टेंबरला द्वारका हॉटेल डोंबिवली वेस्ट डोंबिवलीच्या महाराजाचं आगमन आहे तेव्हा आपण याची ओपनिंग करणार आहे. आता लावून झालं आहे आणि आता मयूर पण आला आहे. जस्ट मागासपासून नव्हता आता जोडीला आला आहे. आता खोलायला घेतो ना आता एकट्याला खोलायला लागला असता. जय पण होता पण जय गेला जरा घरी. आता आम्ही खोलून घेतो. त्याच्या आधीचा तुम्ही टेक बघितला असेल. लवली हाऊसवर आपण ते स्टँड वगैरे बनवलेला नंतर मग ते खोलून बिलून सामान ठेवलं आणि तिकडनं आलो घरी. आणि घरी मग जरा आराम केला आणि आता आलो आहे आपल्या इथे. तुम्हाला बघून समजलं असेल तर इथे आलो आहे आता पप्प्याच्या इथे दुकानात. आणि इथे आता जरा पप्प्या पॅच बनवतोय डायमंड वर्क. काम चालू आहे. मी पण विसरून गेलो. मी पण पूर्ण करायचो पहिला माहिती आहे. मी पहिले करायचो पूर्ण पण आता झालं विसरून गेलो सगळं. पप्प्या करतोय दाखवतो तुम्हाला नीट. आणि एक मूर्ती सजवली आहे ना अशी दगडूशेठ आहे ना. हा एक नंबर मूर्ती सजवली आहे दाखवतो तुम्हाला. डायमंड वर्क केली आहे भारी केली आहे दाखवतो. पहिले पॅच बनवतोय ते थोडक्यात बघून घ्या. खूप जणांना माहिती असेल ना बाप्या. मजा येते काम करायला डायमंड वर्कचा. आता हे पॅच तयार करून घेतोय नंतर तुम्हाला दाखवतो मूर्ती केली एक डायमंड वर्क. खूप मूर्त्या केल्यात पण ही एक मूर्ती मी तुम्हाला दाखवतोच कशी केली डायमंड वर्क. आताच झाली म्हणजे मग अशी. आता फक्त हे दोन कुठे लावायचे पप्प्या हे पॅच. पायाला लावायचे. मग लावून झाल्यावर तुम्हाला लुक दाखवतो मूर्तीचा. पॅच रेडी झालाय पप्पा दाखव पॅच कसा बनवलाय बघू. नीट दाखव जरा बाळा. पॅच रेडी झालाय आणि आता हे लाव 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 पप्पा लाव. चिकन दिसणार नाही. आता मूर्ती तुम्हाला थोडीफार दिसली असेल. इथे पॅच मारलाय आणि इथे पॅच मारलाय. पूर्ण रेडी झाले का अजून? नाही ना थोडं काम बाकी आहे का? लवकर लवकर कर. भरपूर हा आलो आलो. आता मूर्ती तर फायनल झालेली आहे. आता तुम्हाला ती दाखवतो ते मूर्ती. आणि इथे आपले आलो आलो भाऊ आलो आलो दाखवतो लगेच मूर्ती दाखवून घेते तुम्हाला आता लगेच. गणपतीच्या दुकानात ना आम्ही आता आलोय बाहेर जरा नाश्ता करायला कारण की खूप वेळापासून घराच्या बाहेरच आहे. तर आता भूक लागली आणि आता वाजवायला जायचं. आता झालेत 9:45 आणि आपल्याला वाजवायला जायचं 10:30. नंतर 10:30 नंतर आपल्याला इकडे 12 वाजून जाणारच आहे. तोपर्यंत मग उपाशी राहणं पॉसिबल नाही. त्यामुळे आम्ही आलो तर नाश्ता करायला. दाबेली काय पहिला खाऊन झालं तो काय दाबेली खायला आलोय. कोण आहे रितेश आहे आणि व्यंकी. दाबेली बनते आपली. दाबेलीची ऑर्डर केली आहे. दाबेली आलेली आहे. वडापाव खाऊन वैताग आला एवढे दिवस. वडापाव समोसा
सँडविच आता आज दाबेली खातोय मी पण खातोय आता हे बिझी आहेत ना त्यांना दिली असते जरा व्हिडिओ शूट करायला जाऊ द्या आता या तुम्ही पण दाबेली खायला दाबेली खाऊन भेटतो तुम्हाला आता लवली हाऊसवरून आता आम्ही निघतोय त्यांचा काही फोन आला नाही तरी पण आम्ही निघतोय कारण की आता वाजलेत 11 वाजून गेलेत 11 वाजून 5 मिनिटं झालेत आणि सुमसान झालंय सगळं आता चाललो आम्ही इथे निघालेत येतालाय येतालाय पडापड आता इथे आणि मी टेम्पो घेऊन निघतोय आज इथे आहे टेम्पो घेतोय जवळच जायचंय इथे दिसतं असेल चल चलो 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 चला डायरेक्ट आता लोकेशनवर जाऊन भेटू लोकेशन जरा आपलं जास्तच लांब आहे नाही जवळच आहे 2 मिनिटावर आलंय सेटअप वगैरे पटापट लावून घेतलंय कारण की आता वाजले किती वेळा 11:25 झाले 2 मिनिटं बाकी आहेत 1 मिनिटात जे काय असेल 11:30 होत आले सेटअप लावून घेतलाय एक रोटो लावलाय आणि एकदा पाणी आले जसं आपण मागच्या कॉलला इथे लावलेलं तसंच पूजा आता आता पूजा झाली आहे
पॅकअप पॅकअप डायरेक्ट पॅकअप केल्यावर भेटतोय तुम्हाला. आता वाजलेत बघा पावणे एक. आता जस्ट 10 मिनिटं आधी पोलीस होऊन गेलेत आणि बंद केले आपण वाजवायचा. अंडी फोडायची बाकी आहे. 2 अंड्या फोडल्या आहेत. आता तिसरं माडका लावलंय म्हणजे तिसरी अंडी लावली आहे. हा बघा ह्याला ओळखलं का मयूरचा मुलगा. फोडलीस का बघू. हा अरे हो फोडली फोडली. अरे तुझी व्हिडिओच काढायला नाही भेटली मला. बरोबर हुशार आहे तू. आता काय कितवीला आहेस सांग. कितवी दुसरीला. दुसरीला. अरे वा मग आता काय उद्या अंडीला ना. पप्पा कुठे मयूर काय दिसत नाही आम्हाला. आता जाऊ द्या आम्ही टेम्पो आणतो आणि सामान भरायला घेतो. सामान वगैरे भरले एकदम घाईघाईत आणि सामान खोलल्या खोलल्या पाऊस आला एकदम जोरात. 9 तारखेला थांबले साईडला. आडुशाला थांबलोय. आडुशाला बोलू नको. मागच्या वर्षी पण सेम पाऊस पडलेला आणि सेम जागेवर उभा होतो. बघ पहिलेचा ब्लॉग तू पण होता. मी बघितलं गेल्या वर्षी नव्हतो ना. नव्हता का. अंडी तू अंडीला गेलेला ना जोगेश्वरीला. अंडीत असतो जोगेश. जयचवन मध्ये झालं. आता सामान वगैरे पटापट भरून टेम्पो पाठवून दिलेला आहे. अंडी फोडली नाही ना अजून. सकाळसाठी लावली. आता झालं. आता आम्ही पण इकडनं निघतोय आणि हा ब्लॉग इथे एंड करायची वेळ आली आहे. आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू लवकरच. टाटा बाय बाय. आता जातो. 9 तारखेला भेटू आपण. कितीला. 9 ला. 9 तारखेला भेटू. डायरेक्ट डोंबिवलीचा महाराजा आगमन सोहळा. आणि मला भेटा येऊ ना. याला भेटला नाही तर डोंबिवलीचा महाराजा. याला भेटा. मी भेटलो नाही तर याला भेटा. हा माझ्याकडे तुम्हाला घेऊन येईल. बरोबर. कारण की याला माहित असतं मी कुठे असतो. चला भेटू 9 तारखेला.